किसी तुम्हारे कसूर से दुसरे दिवसी जी कारवाई है। अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे, ईडीनी पण अनेक वेळा धाडी घातल्या आहेत, कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांचा चौकशी सुरू आहे मुसरीफांचा। 100 crore घोटाळा केलाय। आता शेतकरी रस्त्यावर उतरला, या त्या दहशतून बाहेर आला, या पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेला कारवाई। हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहे, सहकार क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं नेतृत्व आहे। सदानंद कदम यांना काल अटक केली आणि त्या अटकेआधी त्यांना अटक होणार असं ते आमच्या मुलांचे पोपटलाल बोंबलत होते। हसन मुश्रीफ यांचा FIR हा सगळ्यात आधी त्या माणसाला मिळतो, त्याच्यावरती हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीचे आदेश दिले। त्या महाराष्ट्रात काय चाललंय? मुश्रीफ यांनी सांगितलं की तुम्हाला FIR कशी मिळेल, FIR इज अ पब्लिक डॉक्युमेंट। आणि दुसरी गोष्ट, जर विस्तल ब्लोअर म्हणून किरीट तोमयाकडे मुद्दा हा आहे का? मुद्दा हा आहे की मुश्रीफांनी घोटाळा केलाय, चोरी केली आहे, मनी लॉन्ड्रिंग केलाय, इन्कम टॅक्स। आणि म्हणून माझा जे काही चौकशीचे आदेश झाले तिथं ठाकरेंनी पण खूप प्रयत्न केले, तर मी खुशाल जाणार, माझी काही हरकत नाही। आरोप काय की कोर्टाने आदेश दिला होता की मुश्रीफांच्या विरोधात कारवाईचा आदेश, तो कारवाईचा आदेश अगर 2 तास आधी सोमय्यांना कोणीतरी दिला तर आदेश कोर्टाचा रद्द नाही केलाय उच्च न्यायालयाने, हे तर केलं नाही काय कारणाने। आणि म्हणून मला कुठलीही भीती नाही आहे, सगळ्या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे। अनेक सहकारी साखर कारखाने हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याचा विषय जो काढलाय, मी भविष्यामध्ये काही कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा ईडी चौकशी करणार आहे का, अशा अनेक गोष्टी आहेत। पण फक्त महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी त्या गतीनं पुढे जात आहे, विशेषतः कसबा निकालानंतर जे वातावरण निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्रात, त्याला कुठेतरी खीळ घालण्यासाठी या ईडीच्या कारवाया सुरू, सगळ्या कारवाया बोगस, भंपक आणि खोट्या आहेत। समजत नाही संजय राऊत स्वतःच्या गालावर आणि उद्धव ठाकरेच्या गालावर का तमाशे मारताय तुम्ही भाऊ? ही क्लीन चिट तुमच्या उद्धव ठाकरे सरकारने दिलेली आहे, फडणवीस सरकार, शिंदे सरकारने नाही, हायकोर्टाने आणि अशी अशी चप्पी केली होती, बिनपाणाने केली होती ठाकरे सरकारची, आणि म्हणून तर किरीट तुम्हाला अटक करू दिला नाही।